नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही. परतावा देण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. अशा वेथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय सांख्यिकी अधिकारी प्रीती रोडगे यांच्या समक्ष व्यक्त करण्यात आल्यात. धामणगाव रेल्वे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात जाऊन या संदर्भात विभागीय सांख्यिकी अधिकारी प्रीती रोडगे यांच्या समक्ष आपल्या भागातील शेतकरी बांधव यांच्या समस्या व तक्रारींचा पाढाच वाचला. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यास कंपनीकडून विलंब होऊ लागला आहे. तर या कंपन्यांनी जिल्हाधिकारी यांच्या 25% अग्रिम देण्याचा आदेशही धुडकावून लावला आहे. ही बाब लक्षात आणून दिली असता प्रीती रोडगे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांकडून माहिती जाणून घेऊ असे सांगितल्यानंतर या बाबीची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकरी बांधवांना सध्या दिली जाणारी रक्कम ही तोकडी आहे तेव्हा त्यांना योग्य परतावा देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. यावेळी निरंजन रोंगे, प्रकाशराव गंदे, श्याम गंदे, अल्ताप पठाण, कपिल पडघन, महेश धवणे, आशिष तायडे, प्रमोद ढाले, नितेश गंदे, बाळू तायडे आदी सहित अन्य शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ऍडव्होकेट चेतन परखडे यांनी दिली प्रतिक्रिया. जिल्हा पीक विमा प्रतिनिधी साळवे यांच्याशी चर्चा करून आम्हाला या संदर्भात 3 दिवसात कुठला तरी त्याची चर्चा केल्यानंतर तोडगा निघेल असं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आपल्या माध्यमातून जॉईंट डायरेक्टर या ऑफिसला आणि जिल्हा पीक विमा प्रतिनिधी यांना एक इशारा देऊ इच्छितो की आमचे पीक विम्याचे जे हक्काचे पैसे आहेत हे आम्हाला जर तातडीने मिळाले नाही आहे तर आम्ही भविष्यात याच्या पुढे आमचं जे आंदोलन आहे अधिक तीव्र करू असं मी